गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, या जयघोषात रत्नागिरी सह जिल्ह्यात गौरी गणपती विसर्जन सोहळा उत्साहाने, आनंदाने आणि शांततेत पार पडला. एकोणतीस ऑगस्ट रोजी वाजत गाजत 109 सार्वजनिक आणि सुमारे 1,58,980 घरगुती गणपतींचं आगमन झालं होतं. सुमारे 1,240 गणपतींचं दीड दिवसात, तर सातव्या दिवशी सुमारे 14 सार्वजनिक आणि 1,790 घरगुती गणपतींचं शांततेत विसर्जन करण्यात आलं असल्याचं पोलीस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलंय. मांडवी, भाटे, शिरगाव, पांढरा समुद्र, नाचणे आदी विसर्जन ठिकाणी रत्नागिरी नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलीस विभागाकडून योग्य प्रकारची उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात आल्यामुळे गणपती विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शांततेत पार पडला. दरम्यान आठव्या दिवशी 5 सार्वजनिक, 125 घरगुती आणि 9व्या दिवशी 12 सार्वजनिक तर 3,137 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. मंगळवारी श्री गणपतीचा राजा आणि रत्नागिरीचा राजा या दोन गणपतींच्या विसर्जनानं गणेशोत्सवाची सांगता होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात शहर आणि ग्रामीण भागातील सर्व वातावरण भक्तिमय बनलं होतं. गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरीसह जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसंच शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस पाटील आणि विविध सामाजिक संघटना आदींचं चांगलं सहकार्य लाभलं असल्याचं सांगितलं. तसंच शहर पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री ठिटे आदींनीही चांगली कामगिरी केली आहे असं सांगण्यात आलंय. गणेशोत्सवाकरता खास आपापल्या गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झाली असून एसटी महामंडळ आणि कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडून उत्तम प्रकारची सोय केलेली आहे. त्यामुळे परतीचा प्रवास अतिशय सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करीत एसटी आणि कोकण रेल्वेला धन्यवाद दिले आहेत. 29 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत कोकण रेल्वेने नियमित गाड्यांसह 195 जादा रेल्वे गाड्या तर एसटी महामंडळाने सुमारे 1400 जादा गाड्या तर एसटी महामंडळाने सुमारे 1400 जादा एसटी गाड्यांची चाकरमान्यांकरता येण्या जाण्याकरता सोय केली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे मॅनेजर नंदू तेलंग आणि एसटीचे विभाग नियंत्रक के बी देशमुख यांनी दिली. गणेशोत्सव कालावधीमध्ये करण्यात येणाऱ्या पूजेच्या प्रसंगी जमा होणारे निर्माल्य पाण्यात न टाकता समुद्र किनारी जमा करावे असं आवाहन पर्यावरण शास्त्र संस्थेतर्फे करण्यात आलं होतं. आणि विशेष बाब म्हणजे गणेश भक्तांनी आपापलं निर्माल्य समुद्र किनारी जमा करून एक चांगला आदर्श घालून दिला. याबद्दल संयोजकांनी समाधान व्यक्त करीत या निर्माल्याचा वापर खताकरता करण्यात येईल असं देखील सांगितलं. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानतर्फे विसर्जन मिरवणुकांचं परीक्षण केलं गेलं तर बाप्पावर पुष्पवृष्टी करण्याकरता मांडवी समुद्र किनारी खास मंडप उभारण्यात आला होता. शिस्तबद्धरित्या पार पडणाऱ्या विसर्जन मिरवणुकांना श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं खास बक्षिसं ठेवण्यात आली असल्याचं अध्यक्ष जयंतराव करमरकर आणि राकेश चव्हाण, सुधाकर सावंत यांनी सांगितलं. दरम्यान
सातव्या आठव्या आणि नवव्या दिवसाचा विसर्जन सोहळा उत्साहाने आणि शांततेत पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय शिंदे यांनी सर्व गणेश भक्तांसह जनतेचेही आभार मानून त्यांना शुभेच्छा देत भविष्यात ही सर्व सण आणि उत्सव शांततेत साजरे करावेत असं आवाहन केलं आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही आरके डिजिटल केबल आणि के टीव्हीच्या संयुक्त विद्यमाने मांडवी समुद्र किनाऱ्यावरून गणेश विसर्जन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. संचालक रजाक काजी आणि वृत्त संपादक अली मिया काजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शुभेच्छा देत विसर्जनाकरता केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रथम आम्ही या किनारपट्टीची स्वच्छता करू. हे वहा निर्माण झाला, जे खड्डा निर्माण झाला होता तो आम्ही खड्डा सकाळ कालपासून आम्ही ते भरतो आणि कसं असतं पाऊस पडतो पुन्हा ते वाळू धुकून जाते. पण आम्ही इथे कंटिन्यू आमचा जे सी बी लावून ठेवलेला आहे की उद्या काय अति पाऊस पडला जोराचा आणि जर जास्त जे खड्डे पडले तर तात्काळ करता येईल म्हणून आमची नगर परिषदचे वीजवाले असू दे किंवा खड्डा बुजवणारी जी आमची टीम आहे तीसुद्धा आम्ही या इथे कार्यान्वित ठेवलेली आहे सध्या आतासुद्धा.